नांदेड जिल्ह्यातील व्यावसायिक आणि नागरिक 10 रुपयांचं नाणं स्वीकारत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याची दखल घेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व बँकांना गैरसमज दूर करण्यासाठी आणि जनजागृती करण्याच्या सूचना दिल्यात. जे व्यावसायिक किंवा व्यक्ती नाणे स्वीकारण्यास नकार देतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा जिल्हाधिकारी राऊत यांनी दिलाय. आपण फक्त ते आरबीआयचं परिपत्रक सर्व बँकांच्या आणि नागरिकांच्या व्यावसायिकांच्या निदर्शनास आणून देतोय की अशा प्रकारे कुठलंही जे चलनात असलेलं नाणं आहे किंवा चलनात असलेली एखादी नोट आहे ती आपल्याला नाकारता येणार नाही. त्याच्याबाबत जरी पुढे कारवाईची जरी त्यामध्ये तरतूद असली तरीसुद्धा हा विषय आपला एक व्यवहाराचा आणि सामंजस्याचा भाग आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनीच 10 रुपयाचं नाणं इथून पुढे स्वीकारायचं आहे अशा अनुषंगाच्या सूचना आपण पारित केलेल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करण्यात येते की ₹10 जे नाणे आहे ते हे लीगल टेंडर म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी जाहीर केलेले आहे. सदरील नाणे हे व्यवहारातून बाद झालेले नाही. सर्वसामान्य नागरिक तसेच व्यापारी वर्गांना या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करण्यात येते की 10 रुपयाचे नाणे हे चलनामध्ये स्वीकार्य आहे तरी त्याचा स्वीकार करावा. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.